श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंकांची स्पर्धा घेण्यात येते. 16व्या वर्षात पदार्पण केलेल्या या स्पर्धेचा यंदाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणारा कार्यक्रम सिकेटी कॉलेज खांदा कॉलनी येथे होणार आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला विजेता दिवाळी अंकाची नुकतीच घोषणा करण्यात आली. राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत विशाखा तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत साहित्य अभा या दिवाळी अंकांनी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा किताब पटकाविला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या दिवाळी अंकास रोख 75,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 35,000 रुपये, तृतीय क्रमांकास 20,000 रुपये, तसेच रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 30,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 15,000 रुपये, तृतीय क्रमांकास 7,500 रुपये, तसेच उत्तेजनार्थ क्रमांकास प्रत्येकी 3,000 रुपयांचे रोख बक्षीस आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे, ज्येष्ठ साहित्यिक दिनकर गांगल, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह प्रमोद तेंडुलकर यांनी केले आहे.